subscribe Utsav Rang channel and press bell icon to get notifications. Om Namah Shivaya. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत बलिप्रतिपदा म्हणजेच पाडव्याविषयी. बलिप्रतिपदा ज्याला बलिपूजा किंवा पाडवा या नावाने देखील संबोधले जाते. बलिप्रतिपदा कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरी केली जाते, जी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी असते. वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी राजा बलीची पूजा केली जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू. राक्षस कुळात जन्म घेऊनही तो चारित्र्यवान, दानी व प्रजाहितदक्ष असा होता. बळीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारे आलेल्या याचकाला मागेल ते दान तो देत असे. दान देणे हा गुण आहे, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. म्हणूनच या दिवशी भगवान श्री विष्णूने आपल्या वामन अवतारामध्ये बलीला पाताळात पाठवून बलीच्या अतिदानशूरतेमुळे सृष्टीची होणारी हानी थांबवली होती. भगवान विष्णूने दिलेल्या वरदानामुळे या दिवशी राजा बलीची पूजा केली जाते. भारताच्या उत्तर क्षेत्रात या दिवशी गोवर्धन पूजा देखील केली जाते. भारतातील काही भागात लोक परंपरेनुसार आपल्या यंत्राची व शस्त्रांची पूजा करतात. याच दिवशी विक्रम संवताची सुरुवात झाली होती. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला ओवाळतात. व्यापारी या दिवसापासून नवीन व्यापार वर्ष सुरू करतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन केले जाते. सांगतेनुसार नवविवाहित जोडपे दिवाळी पाडवा सासरवाडीला साजरे करतात. तर ही होती बलिप्रतिपदेविषयी थोडक्यात माहिती. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. तुम्हा सर्वांना बलिप्रतिपदेच्या म्हणजेच पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.